नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्याची रणनीती आखली आहे। त्याचाच एक भाग म्हणून थेट क्रिकेटच्या मैदानातूनच पाकिस्तानची हकालपट्टी करण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत। विश्वचषक म्हणजेच क्रिकेटचा महाकुंभ। भारत आणि पाकिस्तानचा सामना येत्या 16 जूनला मँचेस्टरला होणार आहे। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट तरी का खेळायचं अशी मागणी आता समोर येते। त्यामुळे BCCI ICCला एक मेल पाठवण्याच्या तयारीत आहे। या ईमेलच्या माध्यमातून विश्वचषकातूनच पाकिस्तानची थेट हकालपट्टी करा अशी मागणीच BCCI ICCला करण्याची शक्यता आहे। याबाबतच्या अंतिम निर्णयाबाबत कोणतीही सूचना अद्याप नक्की झाली नसली तरी मात्र हा अंतिम निर्णय आपल्याच बाजूनं लागावा असा BCCIचा प्रयत्न आहे। आणि पाक विरोधी वारे BCCIमध्ये सुद्धा वाहू लागलेत हे त्याचंच द्योतक आहे। विश्वचषकातून पाकिस्तानची हकालपट्टी करा आणि मागणी BCCIनं केली असली तरी पण ती योग्य आहे का? अशी मागणी केल्यास ICC ती मान्य करण्याची कितपत शक्यता आहे? BCCIनं अशी मागणी करणं नियमातच बसतं का? पाकिस्तानची विश्वचषकातून हकालपट्टी झाल्यास त्याचे काय परिणाम होतील? पाकची क्रिकेटच्या मैदानात कोंडी करण्याची भारताच्या रणनीतीचे क्रीडा विश्वात काय परिणाम होतील? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। पाकची विश्वचषकातून हकालपट्टी करावी? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत। सुनंदन लेले हे आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर हेमंत वसू माजी कर्णधार आहेत विदर्भ संघाचे, विनायक सामंत प्रशिक्षक आहेत, क्रीडा प्रशिक्षक, क्रिकेट प्रशिक्षक खास करून, मोहम्मद अनस मलिक हे आमचे प्रतिनिधी आहेत वियॉन या इंग्रजी वाहिनीचे झी मीडियाच्या, इस्लामाबादमधून ते आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत। प्रशांत अंकुशराव हे Z24 तासचे प्रतिनिधी शिवाजी पार्कवर उपस्थित आहेत आणि ते तिथून क्रीडा रसिकांच्या प्रतिक्रिया नोंदवणार आहेत। आणि माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत शरद कदरेकर, ज्येष्ठ क्रीडाविषयक पत्रकार। आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत। सुनंदन लेले आपल्यासोबत आहेत आणि प्रशांत अंकुशरावसुद्धा आत्ता उपस्थित आहेत। अंकुशराव, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, तुमच्या सोबत असलेल्या क्रीडा रसिकांना काय वाटतं ते एकदा सांगा, मग आपण चर्चा अजून पुढे नेऊ। आपण क्रीडा रसिकांशीच बोलूया। माझ्यासोबत संतोष झुळेकर आहेत, संतोष राघवन आहेत, आपण ते क्रीडा प्रशिक्षक आहेत, त्यांच्याकडनं विचारूया की जी पाकिस्तानला विश्वचषकामध्ये आपण खेळायचं का त्यांच्यासोबत, काय सांगाल आपलं मत? माझं जर पर्सनल जे वैयक्तिक मत आहे की निश्चितच आपण त्यांच्याबरोबर न खेळणं हेच आयडियल आहे। बिकॉज एकतर ज्या प्रकारे पाकिस्तान आपल्याशी ओवरऑल त्रास ज्या देत आहेत आपल्याला, आणि तो ओवरऑल बघून डेफिनेटली त्यांना बॉयकॉट करणं हेच एक बेस्ट एक चांगला प्रत्युत्तर असेल। अपार्ट फ्रॉम ऑफकोर्स त्यांना प्रत्युत्तर आपले जवान जास्त चांगल्या प्रकारे देतील जर त्यांना फ्री हँड दिला तर, पण ॲज फार ॲज स्पोर्ट्स इज कन्सर्न डेफिनेटली त्यांना टोटली बॉयकॉट करणं हेच एक आयडियल उत्तर असेल त्यांना। आपल्यासोबत आणखीन काही प्रशिक्षक आहेत, सर आपलं मत काय सांगाल की आपण पाकिस्तानसोबत बाकी तर क्रिकेट खेळत नाही आहेत, मात्र विश्वचषक सुद्धा खेळायचा नाही, त्याने काय परिणाम होऊ शकतो आपल्या क्रिकेटवर आणि बाकीच्या सर्व खेळांवर? आता आपण जर खेळलो नाही तर आपलं पण तसं नुकसान होऊ शकेल, कारण आपण आता लीग बेसिसवर खेळलो, तर आपण नाही खेळलो तर पाकिस्तानला फुल विनिंगचे पॉईंट्स मिळू शकतील आणि आपल्याला 0 पॉईंट मिळतील। त्यांच्याशी फ्रंट वर्क करायचं म्हणजे मिलिटरी काय त्यांना तर उत्तर देईलच, आणि इकॉनॉमिकली जर आपण आता डिसिजन घेतलं आहे मोस्ट फेवरेट नेशन म्हणून ते आपण काढून घेतलं, त्या टाईपचं त्यांना उत्तर द्यायला पाहिजे। आणि आपण ॲज इट इज आपण त्यांच्याबरोबर क्रिकेटचा कुठलाही संबंध ठेवलेला नाही, म्हणजे जे आपण
क्रिकेटचे टेस्ट मॅचेसचे अवे आणि होमचे आहेत ते आपण 5-1 वर्ष झाली बंदच ठेवलेले आहेत. अगदी प्रशांत, आता प्रशांत आपण आपल्या इतर मान्यवरांकडेही आता जाणार आहोत. तुमच्या बरोबर असलेल्या दोघांच्याही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या. BCCI ICC कडे काय भूमिका मांडणार आहे ते आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे. सुनंदन लेले यांना माझा प्रश्न आहे. सुनंदन लेले, आपण जगभरात क्रिकेटच्या निमित्तानं फिरत असता आत्ताच्या घडीला क्रिकेट विश्वात काय घडतं आहे? पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात सुद्धा एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि तो कुठवर पोहोचला आहे का, ही चर्चा फार लवकर होतीये. प्रसाद, अगदी खरं जर का बोलायचं झालं तर मी म्हणेन की ही चर्चा फार अगोदर होतीये. पहिली गोष्ट म्हणजे विश्वचषकाला अजून 100 दिवस बाकी आहेत आणि या 100 दिवसामध्ये खूप काही घडामोडी होणार आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये निवडणूक होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले सैन्य हे काही ना काहीतरी कारवाई हे पाकिस्तानवरती 100% करणार आणि त्याचा परिणाम काय होतो आहे, राजनैतिक पातळीवरती काय होतं आहे. आत्ता ऑलरेडी जागतिक पातळीवरनं जर का चारही बाजूनी पाकिस्तानवरती एक दडपण हे वाढत चाललेलं आहे, त्याचा परिणामसुद्धा होणार आहे. या सगळ्याचा विचार करता क्रिकेट एवढंच आहे आणि क्रिकेटमध्ये त्यांना एकटं पाडणं किंवा न पाडणं या गोष्टीला खूप वेळ आहे. आपण थोडीशी घाई करतोय, परंतु जर आपल्या पहिल्यापासून अप्रोच राहिलेला आहे की वर्ल्ड कप आणि जे ऑर्गनाइज वर्ल्ड इव्हेंट्स आहेत ते सोडून आपण पाकिस्तानबरोबर खेळत नाही आहोत आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या मिठी मारायची गरजच नाही आहे. सुनंदन लेले, आपण म्हणताय ते मान्य आहे की हा विषय थोडासा लवकर सुरू होऊ शकतो, पण आत्ताच्या घडीला विषय एक पाऊल पुढे जाण्याच्या मानसिकतेत दिसायला लागलेला आहे. तो म्हणजे विश्वचषकातूनही पाकिस्तानला बाहेर करा. नाही, अजून BCCIने तसे काही संकेत दिलेले नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आज BCCIचं सुप्रीम कोर्टामधल्या केसचा आज बऱ्यापैकी पुढं काहीतरी निकाल लागेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे. त्याच्यानंतर BCCIची मीटिंग होणार आणि त्याच्यापुढे निर्णय घेतले जाणार आणि या बाबतीत माझं म्हणणं, सरकार निर्णय घेणारे, BCCI जास्त निर्णय नाही घेऊ शकत. त्याचं कारण राजनैतिक पातळीवरती हे निर्णय होणार आहेत, खेळाच्या पातळीवरती होणार नाहीत. कारण प्रसाद, मी तुम्हाला सांगू इच्छितो, 2004 साली जेव्हा आपण खूप वर्षानंतर पाकिस्तानची टूर केली त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच त्या टूरला सुरुवात झालेली होती. तसंच यावेळेला आहे की भारताचं सरकार जे निर्णय घेईल, एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्री जे निर्णय घेईल, त्या निर्णयावरती BCCI आपली अंमलबजावणी करेल. अगदी आपण एक फार महत्त्वाचा मुद्दा इथे मांडलात. यापूर्वीची जी टूर झाली ती अटलजींच्या काळात झाली, आत्ताच्या काळात निर्णय सरकारला घ्यायचे आहेत. आत्ताच्या घडीला सरकारी पातळीवर तरी किमान पाकिस्तानशी क्रिकेटच्या संदर्भातले सर्व संबंध तोडावेत अशी भूमिका दिसत असताना आपण हेमंत वसूंना हा प्रश्न विचारूया की हेमंतजी, जर समजा भारतानं सरकार म्हणून मैदानात उतरून पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानातून आणि ते विश्वचषकाच्या मैदानातूनही बाहेर काढायचं ठरवलं तर त्याला जागतिक समर्थन कितपत मिळेल? पहिले तर हा जो म्हणजे जो विषय आहे हा तर सरकारलाच डिसाईड करायचा आहे. BCCIने पण मागणी केलेली आहे त्यांना वर्ल्ड कपमधून आपण बाहेर काढावं आणि अल्टिमेटली क्रिकेट जी गव्हर्निंग बॉडी आहे ICC, दे विल ऑल्सो टेक अ कॉल ऑन दॅट. पण तरीसुद्धा जर का आपण त्यांना हद्दपार केलं, ICCने जर का हद्दपार केलं, सरकारने पण सांगितलं, तर मला असं वाटतं आपल्याला सगळीकडून सपोर्ट मिळायला काही हरकत नाही. कारण की ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी होत आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानवर एका प्रकारचं प्रेशर देणं आपल्याला फार आवश्यक झालेलं आहे. या घडीला जर समजा आपण पाकिस्तानवर दबाव निर्माण करायचा ठरवला तर क्रिकेट हा एक मार्ग आहे का? कारण ती पाकिस्तानची दुखरी नस आहे का की जी दाबली तर पाकिस्तानचा दहशतवाद विरोधी दृष्टिकोन बदलू शकतो का, हे एक दिवा स्वप्न आहे? नाही, दिवा स्वप्न तर म्हणता नाही येणार. पण कसं आहे की पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा फार पॉप्युलर गेम आहे आणि त्यांना जर का आपण म्हणजे हे जर का प्रेशर आणलं तर क्रिकेटच्या माध्यमातूनही त्यांना जर का आउट केलं तर मला असं वाटतं की नाही तरी थोड्या फार प्रमाणात त्याच्यावर नक्कीच परिणाम होईल आणि ते विचार करू शकतात याच्यावर. दहशतवाद आणि क्रिकेट स्पोर्ट्स हे दोन्ही डिफरंट सब्जेक्ट्स आहेत, पण तरीसुद्धा
की त्यांचे जे वेल नोन क्रिकेटर्स आहेत किंवा त्यांचं जे क्रिकेट टीम आहे त्यांच्यावर जर का दबाव आणला आणि त्यांना जर का आपण हद्दबार केलं तर मला असं वाटतं की काही अर्थाने थोडंसं या विषयाला थोडीफार गती मिळेल आहे. अगदी आपल्याबरोबर शरद कदरेकर आहेत. शरद कदरेकर गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट विषयक त्यांची समीक्षा मांडतायत. शरदजी, तुमची भूमिका काय आहे? कारण मला साधारणपणे असा अंदाज तुमच्या चेहऱ्यावरून येतो आहे की तुम्हाला कदाचित या स्वरूपाच्या दृष्टीनं क्रिकेटची गती वाढावी आणि असं राजकारण क्रिकेटच्या माध्यमातून व्हावं हे कदाचित पटत नाही आहे. माझं मत विचारलं वैयक्तिक तर मला वाटतं विश्वचषक ही मोठी स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि त्यात भारताने पाकिस्तानशी खेळायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. यापूर्वी जे वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान लढती झाल्यात त्यात प्रत्येक लढतीत आपण पाकिस्तानला हरवलेलं आहे. तर आता त्या स्पर्धेतून समजा माघार घेतली, माघार ही जळतळची भाषा आहे, तर कदाचित आपल्याला गुण गमवावे लागतील. आणि यंदा जी स्पर्धा आहे ती त्यात 10 देश सहभागी होत आहेत. ऑल प्ले ऑल असं म्हणजे सर्व संघ संघांवर खेळणार. त्या 9 सामने खेळले आहेत. एका सामन्यात जर समजा गुण गेले, आपण समजा त्यांना वॉकओव्हर दिला तर आपला आपण मायनस येऊ आणि त्यांना 3 गुण मोफत पदार्थ मिळतील. अगदी. म्हणजे इथे हा जो एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला तो एकदा आपण प्रेक्षकांसाठी जास्त विस्तृत पद्धतीनं मांडूयात. आजवर ग्रुप ए असायचं, ग्रुप बी असायचं. ग्रुप ए आपापसात खेळायचे, ग्रुप बी आपापसात खेळायचे आणि मग त्याच्यातून एक जण जिंकत पुढे जायचा. आता बदल काय होणार आहेत ते एकदा शरदजी परत सांगा. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत जी जूनमध्ये चालू होते आता 98 दिवसांनी आलेली आहे. कालच इंग्लंडमध्ये त्याचा मोठा सोहळा झाला. त्यात लॉईड होते, इंग्लंडचे प्रतिष्ठित खेळाडू होते आणि त्या स्पर्धेचा ढाचा असा आहे की 10 संघ आहेत आणि 9 आपल्याला मॅचेस खेळ प्रत्येक संघाला. त्यातले एकही समजा जरी मॅच गेले आणि इंग्लंडमधलं वातावरण, ही स्पर्धा आहे जुलै महिना, जून आणि जुलैमध्ये, त्यामुळे पावसाळी वातावरण असं, हवा स्विंग, बॉल चेंडू स्विंग होतो, काही सांगता येत नाही. ह्या अगोदर 99 साली पण आपला फटका बसला होता. आपण झिम्बाब्वेकडून हरलो, सचिन गेला, सचिन वडिलांचं निधन झालं, तो केन्यामध्ये खेळला, त्याने सेंचुरी मारली, तरी पण ओलोंगाच्या एका षटकाने सामना बदलला. तर ह्या स्पर्धेतली प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत की आत्ताच्या घडीला दहशतवादाच्या पाठीशी उभा राहिलेला देश हा क्रिकेट खेळून सुधरू शकतो किंवा त्यांच्याशी क्रिकेट खेळल्याने मिळणार काय आहे? आणि भारतातलं जे जनमानस आत्ताचं आहे ते स्पष्टपणे असं म्हणतंय की सैनिकांच्या जीवाचं मोल महत्त्वाचं आहे. त्यांच्या जीवाचं मोल लक्षात घेता क्रिकेटपटूंनी आपल्या व्यवसायावर, आपल्या उत्पन्नावर पाकिस्तानपुरतं पाणी सोडायला तयार असलं पाहिजे. अगदी मान्य आहे. आता गेली अनेक वर्ष, म्हणजे 2009 साली श्रीलंकेचा संघ जेव्हा पाकिस्तानला त्या दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर सगळ्या देशांनी, भारत नव्हे तर सगळ्या देशांनी पाकिस्तानने खेळायचं टाळलं जाईल. पाकिस्तानला कुठलाही संघ, जगातला कुठलाही संघ पाकिस्तानचा दौरा करत नाही. मध्यंतर एक इंडियाने प्रयत्न करून बघितला पण तो फारसा काही यशस्वी झाला नाही. आणि पाकिस्तान आपले सगळे सामने दुबईत खेळतं. भारताने तर त्यांच्याशी बायलॅटरल ते बंदच केलेलं आहे. अगदी. आपण शरदजी, अशरी मी आपल्याला यासाठी थांबवतोय कारण इस्लामाबादचे आपले प्रतिनिधी मोहम्मद अनस चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मोहम्मद भाई, हमारी आवाज पहुंच रही है आप तक? आप इस्लामाबाद से इस समय हमसे जुड़ रहे हैं. जी बिल्कुल, मुझे आपकी आवाज आ रही है. गो अहेड. जी बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. हम मुंबई के यहाँ से बात कर रहे हैं, मुंबई स्टूडियो से. जी 24 तास एक ऐसा चैनल है जो पूरे भारत में सबसे ज़्यादा विश्वसनीय तो है और इसी के साथ साथ सबसे ज़्यादा देखा भी जाता है. आपका स्वागत है इस चैनल पर. यह मराठी चैनल है और चूंकि भारतीय क्रिकेट की मक्का मुंबई है लिहाजा हम मुंबई से क्रिकेट पर बात करते हुए आपको याद कर रहे हैं. मोहम्मद भाई, एक बात बताएं, क्या पाकिस्तान में इस बात की कोई सुगबुगाहट शुरू हो चुकी है कि भारत इस दहशतगर्दी के आलम में पाकिस्तान को अब क्रिकेट के मैदान पर भी अलग थलग करने की कोशिश कर रहा है और न सिर्फ वो अलग थलग करेगा बल्कि आने वाले वर्ल्ड कप में भी भारत ये कोशिश करेगा कि पाकिस्तान के साथ कोई मैच उसका हो ही नहीं? वेल, हमारी कुछ बात, कुछ ऑफिशियल से बात हुई, कुछ हुकाम से बात हुई जो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के थे, इसी रिपोर्ट्स को लेकर. क्योंकि आपको, जैसे आपके इल्म में होगा कि पाकिस्तान सुपर लीग चल रही है, तो पाकिस्तान के ज़्यादातर बोर्ड के जो हुकाम हैं वो दुबई में इस वक्त मुकीम हैं, शारजा में हैं, दुबई में हैं, जिसके बाइस कोई हतमी तौर पर रिएक्शन हमें नहीं मिल सका. लेकिन जो हुकाम से हमारी बात हुई उनका यही कहना है कि उन्होंने मीडिया रिपोर्ट्स बिल्कुल देखी हैं, लेकिन उन पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड के बकौल ये बहुत मज़ायका खेज़ बात है कि पाकिस्तान को
क्रिकेट की फील्ड के ऊपर आइसोलेट करने की कोशिश की जाएगी पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड के हुक्काम के बकौल। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड का भी यही मौकफ ही हम देखेंगे क्या अंदर चल के आएगा कि अगर भारत चाहता भी है कि वो पाकिस्तान से ना खेले, भले वर्ल्ड कप में ना खेले, क्योंकि वर्ल्ड कप जैसे एक ओलंपिक्स के तौर पर चार साल में एक बार इवेंट होता है, और जैसे ओलंपिक्स को आप फोरफीट नहीं कर सकते, अगर भारत इसके बावजूद नहीं कर सकता, क्योंकि भारत की एक लॉबी रही है, बिग थ्री के अंदर भी उसका एक बहुत बड़ा इम्पैक्ट था, आपको याद पड़ता हो, अनफॉर्चुनेटली बिग थ्री टूटा, फिर बिग थ्री के बाद जो भी हुआ, तो उसके बाद आईसीसी में भारत। लेकिन एक बात बताएं, आप जिस तरीके से कह रहे हैं कि पाकिस्तानी हलकों में अभी तक इस बात को लेकर कोई कंफर्मेशन नहीं है, लेकिन हाँ मीडिया रिपोर्ट्स आप तक पहुंची है, तो हम ये जानना चाहेंगे अगर क्रिकेट नहीं खेलता है पाकिस्तान तो क्या पाकिस्तान को सचमुच कोई फर्क पड़ेगा, और अगर भारत के साथ नहीं खेलता है तो क्या पाकिस्तान में रिएक्शन आएगा? वेल देखिए, पाकिस्तान पाक भारत टाकरा जो है वो बहुत ज़्यादा वॉश्ड होता है, मोस्ट वॉश्ड टूर्नामेंट, मोस्ट वॉश्ड मैच होता है उस एक पर्टिकुलर टाइम पीरियड का, तो पाकिस्तान को उस तरह से बाय एंड लार्ज कोई इम्पैक्ट तो नहीं पड़ेगा, उल्टा पाकिस्तान के फेवर में ये बात जाएगी, अगर भारत फोरफीट करता है मैच तो भारत को एक फाइन देना पड़ेगा, हेफ्टी फाइन देना पड़ेगा, फाइनेंशियल पोजिशन बड़ी स्ट्रॉन्ग है लेकिन उसके बावजूद एक हेफ्टी फाइन देना पड़ेगा, फिर पॉइंट्स वर्ल्ड कप के ऊपर, क्योंकि सारे इन्हिसार सारा एम्फेसिस जो होता है वो पॉइंट्स के ऊपर होता है, वो पाकिस्तान के फेवर में चले जाएंगे, तो पाकिस्तानी हुकाम जो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के जो हुकाम है वो इस बात को काफ़ी ज़्यादा अपने फेवर में देखते हैं कि अगर भारत नहीं भी खेले तो इससे पाकिस्तान का कोई नुकसान नहीं है, बल्कि जो दर्शक हैं, जो शायकीन हैं, वो ही एक अच्छे इनकाउंटर से, एक अच्छे मैच से, एक हाईली एंटिसिपेटेड मैच से वो महरूम रहेंगे। आप इस मामले को एक बेहतर मनोरंजन के रूप में या बेहतर स्पोर्ट्स इवेंट के रूप में देख रहे हैं, लेकिन भारत में इस बात को लेकर जो बहस छिड़ती है वो ये है कि हमारे सैनिकों की जान लेने वाले देश के साथ कोई रिश्ता नहीं होना चाहिए, क्रिकेट का रिश्ता बिल्कुल नहीं होना चाहिए, क्योंकि क्रिकेट इस देश का एक धर्म बन चुका है। देखिए, पाकिस्तान के अंदर मुझ समेत बाकी लोग भी जो हैं, जो एक जनरल व्यू है कि जी क्रिकेट और सियासत को, स्पोर्ट्स और पॉलिटिक्स को, खेल और सियासत को अलग अलग रखना चाहिए। खेल जो है वो लोगों को जोड़ने का बायस बनते हैं। हम पहले भी देखें कि 2003 हो, 2003 का वर्ल्ड कप हो, 2004 की सीरीज़ हो, 2005 की सीरीज़ हो, या अभी हाल ही में जो चैम्पियंस ट्रॉफी हुआ इंग्लैंड के अंदर वो हो, क्रिकेट जो है वो दो देशों को, दो मुल्कों को आपस में जोड़ता है। बहुत पाकिस्तान के अंदर ये सेंटिमेंट पाया जाता है कि जी नफरत से तो कोई काम ले लेता है, लेकिन क्योंकि जो भी सेंटिमेंट्स हो दोनों तरफ, पाकिस्तान में भी वो एक सेंटिमेंट पाया जाता है, अनफॉर्चुनेट है, काफी ज्यादा पाया जाता है। जी मोहम्मद भाई, आप इसी तरीके से हमारे साथ बने रहिए, हम अगले सेगमेंट में भी आपसे बात करेंगे। ब्रेक वर जाने पूर्वी सुनंदन लेले ना प्रश्न है, सुनंदन लेले, इस्लामाबाद ची काय प्रतिक्रिया आहे ती तुम्ही ऐकलीत? जर समजा आपण क्रिकेट विश्वात अशा प्रकारे कोणतेही पाऊल उचलायला गेलो तर विश्वचषकाच्या स्पर्धेत गुणात्मक तालिकेमध्ये आपल्याला त्याचं नुकसान होईल असं एक मत मांडलं गेलं। शरद कदरेकर म्हणतात खेळ आपल्या जागी आहेत, खेळाच्या ठिकाणी खेळ झाले पाहिजेत। तुमची प्रतिक्रिया सांगा या सगळ्या चर्चेच्या नंतर, भारतानं आत्ताची परिस्थिती पाहून पावलं उचलावीत का वाट पाहावी? प्रसाद, थोडीशी पुणेरी कॉमेंट करतो की दहशतवाद जो आहे तो कॅन्सर आहे आणि त्याच्यावरती केमोथेरपी हा उपाय आहे। क्रिकेट हे ॲनासिनच्या गोळी एवढं छोटं आहे, ती दिली नाही दिली मोठा फरक पडणार नाही आहे, त्यामुळे क्रिकेटवरती आपण कॉन्सन्ट्रेट करून भारत पाकिस्तान संबंधात सुधारणा होणार आहे का? अजिबात नाही, कारण कारगिल युद्ध झालं, त्याच्यानंतर आग्रा समिट फिसकटला आणि तरीही वाजपेयींनी मोठं मन दाखवून भारत पाकिस्तानला सिरीज खेळायची परवानगी दिली होती, म्हणून पाकिस्तानच्या वागणुकीत सुधारणा झाली का? तसं झालेलं नाही आहे, त्यामुळे जो दहशतवादाचा कॅन्सर आहे त्याच्यावरती केमोथेरपी हाच उपाय, क्रिकेट नाही। अगदी, आपण याच मुद्द्यावर ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर जेव्हा परतू तेव्हा याच विषयाची चर्चा पुढे नेताना आपल्या समोरचा प्रश्न असेल की मग असं काय आहे की दहशतवादाचा उपाय हा क्रिकेटवरच्या बंदीमध्ये शोधला जातो, तेव्हा आपण पाहत रहा रोकठोक। नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत। आपण चर्चा करतोय भारतीय क्रिकेट संघाकडून पाकिस्तानचा पराभव करायचा का दहशतवादाला समर्थन दिलं म्हणून पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानातूनच आउट करायचं। आपल्यासोबत शरद कदरेकर आहेत। कदरेकर साहेब, ज्या वेळेला 71 साली भारत पाकिस्तानचं युद्ध चाललं होतं त्यावेळेचा एक किस्सा आहे तुमच्याकडे असं आम्हाला कळलं,
तो किस्सा कुठल्या पुस्तकातला आहे आणि तो किस्सा काय सांगतो? भारताचा महान फैरंदाज सुनील गावस्कर, ज्याने 10,000 धावांचा शिखर पूर्ण केलं, त्याचं आत्मचरित्र आहे सनी डेज. त्या आत्मचरित्रात सुनील गावस्कर म्हणतो, पान नंबर 93, शेष विश्व संघात म्हणजे रेस्ट ऑफ द वर्ल्ड संघात 3 पाकिस्तानी, आसिफ मसूद, इंतकाम आलम आणि झहीर अब्बास, आणि 3 भारतीय म्हणजे स्वतः दस्तुरखुद्द सुनील गावस्कर, बिशन बेदी आणि फारूक इंजिनियर, हे 3 पाकिस्तानी 3 भारतीय खेळाडू त्या विशेष विश्वसंघात होते. आता सुनील काय म्हणतो बघा, आमच्या संघात सांगितल्याप्रमाणे 3 भारतीय 3 पाकिस्तानी खेळाडू होते, पण आमच्यात कुठलाही संघर्ष नव्हता. तिकडे युद्ध चालू असले तरी आमच्यात मित्रत्वाचं वातावरण होतं. रोज संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र पाकिस्तानी रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचो. हॉटेलचा मालक रेडिओवरच्या बातम्या ऐकून त्याचं सार कागदी नॅपकिनवर द्यायचा. आणि इंतकाम आलम, तो पाकिस्तानचा पुढे कर्नाटक झाला, इंग्लिश काउंटीमध्ये खेळला, त्याला द्यायचा. इंतकाम त्यावर नुसती नजर फिरवायचा आणि शेवटी कागद चुगळून फेकून जाणार. हे उद्गार आहेत, हे दिलं आहे स्वतः दस्तुरखुद्द सुनील गावस्कर यांनी सनी डे या आपल्या आत्मचरित्रात. अगदी, म्हणजे सुनील गावस्करांच्या सारखा एक महान खेळाडू सांगतोय की 71 भारत आणि पाकिस्तानचं जेव्हा युद्ध चालू होतं, ज्या युद्धाची परिणिती नंतर बांगलादेशच्या निर्मितीमध्ये झाली, त्यावेळेला क्रिकेटमधल्या 2 संघांमधल्या 2 खेळाडू गटाच्या खेळाडूंचे आपापसातले संबंध किती सौहार्दपूर्ण होते. मग आता प्रश्न उपस्थित होतो तो हेमंत वसू यांना. वसूसाहेब, जर समजा क्रिकेटपटू इतके गोड वागत असतील तर मग या क्रिकेटच्या मुद्द्यावरून राजकारण का होतं? त्याला कारण म्हणजे क्रिकेट हा जो खेळ आहे हा सर्वमान्य आहे भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्येही. इट्स अ व्हेरी पॉप्युलर गेम आणि जी जनता आहे भारताची जनता पण क्रिकेट जगते, पाकिस्तानची पण जनता क्रिकेट जगते. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो पाकिस्तानवर जो दबाव आणायला हवा म्हणजे क्रिकेटमध्ये दोघांचं. आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं की मला आता असं वाटतं की याही याच्यात की भारत आणि पाकिस्तानचे प्लेयर्स मला वाटत नाही की आपसात चांगलंच त्यांचे रिलेशन असावेत आणि असतीलसुद्धा. पण क्रिकेट हे असं माध्यम आहे, सर्वमान्य माध्यम आहे दोन्ही देशांमध्ये, की ज्याच्यामुळे ज्याच्यावर जर का बंदी आणली तर नक्कीच जनरल पब्लिकवर नक्कीच त्याचा परिणाम. अगदी, तुम्ही जे सांगता एक छोटासा तपशिलातला मुद्दा आहे जो इथे मी मांडू इच्छितो. आत्ताच्या घडीला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PCB याची संपत्ती ही 55 दशलक्ष अमेरिकन डॉलर सांगितली जाते आणि BCCI ची संपत्ती ही 295 दशलक्ष अमेरिकन डॉलर सांगितली जाते. थोडक्यात एका गोष्टीत आपल्याला एका क्षणात आपल्याला लक्षात येऊ शकतं की क्रिकेटचा सर्वाधिक पैसा विषयक दबदबा कोणत्या देशात आहे. पण पाकिस्तानसाठी सुद्धा आत्ताच्या घडीला मला वाटतं कदाचित 55 दशलक्ष डॉलर्स संस्था ज्या संस्थेकडे आहेत ती संस्थासुद्धा थोडकी नसावी. सुनंदन लेले, तुम्ही जगभरात क्रिकेटच्या निमित्तानं फिरता, आत्ताच्या घडीला PCB हे कितपत महत्त्वाचं संस्थान आहे पाकिस्तानसाठी? प्रसाद, अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की ते परावलंबी आहे. कशा अर्थाने मी सांगतो तुम्हाला की एकीकडे ते पाकिस्तानमध्ये गेले कित्येक वर्ष टुर्नामेंट होत नाहीत, बायलॅटरल सिरीज होत नाहीत, आणि जोपर्यंत तुम्हाला मायदेशात खेळायला मिळत नाही तोपर्यंत तुमच्या आर्थिक अडचणी या कधी कमी होत नाहीत. आत्ताच्या घडीला सुद्धा जे पाकिस्तान प्रीमियर लीग आहे IPL सारखी, ती सुद्धा त्यांना शारजा आणि दुबईमध्ये खेळवायला लागते. याचा अर्थ बाकीचे खेळाडू त्यांच्या इथे येऊन खेळायलाही तयार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची इकॉनॉमी एवढी दणकट नाही आहे की ती या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करू शकेल. आणि अजून एक मुद्दा महत्त्वाचा, जे कदरेकरांना देखील माहिती आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं जे सगळा कारभार आहे तो लोकशाही पद्धतीने चालतो आणि तिथे निवडणुका होतात आणि लोक निवडून येतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं तसं नाही आहे. सरकार किंवा त्यांचे राजनैतिक अधिकारी ज्या माणसाला नेमतात तो माणूस तिथे बॉस होतो आणि तो कारभार चालवतो, परंतु त्याला सुद्धा उत्तर हे सरकारलाच द्यायला लागतं. अगदी, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की PCB सुद्धा अत्यंत दुरावस्थेमध्येच आहे. पण मग अशा स्थितीत एक रंजक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आत्ताच्या घडीला जो पाकिस्तान संघ अस्तित्वात आहे, ज्याचं कर्णधारपद शोएब मलिककडे आणि त्याचे बाकीचे खेळाडूही आहेत, ज्याच्यातले बरेचसे खेळाडू हे जुनेच दिसत आहेत, असा संघ हा जर भारतासमोर उभा ठाकला क्रिकेटच्या मैदानात तर कोण वरचढ ठरेल?
नाही, आत्ताच्या घडीला भारतीय संघाचं वर्चस्व हे अबाधित आहे. एक, आपण चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना हरलेलो आहोत मान्य आहे, आणि त्यावेळेला चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडमध्ये झालेली, जसं कदेरकर म्हणत होते. परंतु ते सोडलं तर बाकी गेल्या कित्येक वर्ल्ड कपमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, टी ट्वेंटीमध्ये आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी वेळेला हरवत आलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की भारतीय क्रिकेट संघाची प्रगती ही टप्प्याटप्प्याने सातत्याने चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन खेळाडूंचा पुरवठा त्याला सातत्याने होतो आहे. त्या बाबतीत पाकिस्तानमधलं लोकल क्रिकेट थोडासा धक्का लागल्यामुळे नवीन खेळाडूंची येणारी रसद आणि त्याचबरोबर जुने खेळाडू आणि नवीन खेळाडूंचं मिश्रण होऊन अप्रतिम क्रिकेट खेळणं, या सगळ्याच गोष्टी तिथं थोड्याशी रोकथाम लागली आहे. त्यामुळे कन्सिस्टंटली इनकन्सिस्टंट असं त्यांचं वर्णन केलं जातं. अगदी, म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर आत्ताच्या घडीला त्यांचा संघ आपल्या समोर टिकू शकत नाही. प्रशांत अंकुशराव आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, आपल्या सोबत जे दोन मान्यवर आहेत, संतोष राघवन आणि किरण अधिकारी, यांना माझा प्रश्न असा आहे की जर पाकिस्तान हा इतका आत्ताच्या घडीला क्रिकेट मैदानात सुद्धा कमकुवत असेल, तर मग खेळून त्याला हरवणं अधिक योग्य का न खेळता पूर्णपणे बाद करणं अधिक योग्य? नक्कीच. प्रश्न असा आहे की पाकिस्तान आताच कुमकुमत आहे आपण क्रिकेटमध्ये, पण त्याला खेळून हरवणं योग्य की न खेळता त्यांच्याशी? सी, ॲब्सोल्युटली खेळून हरवणं योग्य आहे, पण ह्याच्या अगोदर आपण जेवढे वर्ल्ड कप गेम्स खेळलो किंवा ज्या काही आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप मॅचेस खेळलो, सगळ्या ह्याच्यातच आपण त्यांना चांगल्याच प्रकारे पराभूत केलेलं आहे. सेकंडली, ॲज फार ॲज आय सी सी रँकिंग इज कन्सर्न, इंडिया इज नंबर वन. सो द बेस्ट पार्ट इज, जसं साऊथ आफ्रिकेला ट्रीट केलं होतं वर्णद्वेष वर्णभेद आणि त्यांना जसं बॉयकॉट केलं होतं थ्रू आउट द वर्ल्ड की नॉट टू प्ले अगेन्स्ट साऊथ आफ्रिका, दॅट्स हाऊ ही परिस्थिती आत्ता पाकिस्तान बरोबर आलेली आहे की सगळ्याच देशांनी, इवन अबुधाबी किंवा शारजामध्ये जरी जाऊन कशाला खेळायचं पाकिस्तानच्या अगेन्स्ट? कशाला 5-5 दिवसाचे टेस्ट मॅचेस खेळताय तिकडे जाऊन? खेळूच नका, नाही तरी तो देश काही कामाचंच नाही. आणि द वे दे हॅव बीन ट्रीटिंग, तिकडे फक्त ड्रग्ज आणि टेररिझम ह्या दोनच गोष्टी पाळल्या जात आहेत. द बेस्ट थिंग, त्यांना हकलपट्टी करणं, त्यांना टोटली बॉयकॉट करणं फ्रॉम क्रिकेट. बिकॉज जसं आता हे पण मिस्टर हेमंत वसू म्हणाले की पॉप्युलर स्पोर्ट पाकिस्तानमध्ये आणि इंडियामध्ये क्रिकेट आहे, तर त्यांचं क्रिकेटच संपवून टाकावं टोटली. कारण तिकडे पण त्यांची काय राजेश आहे, त्यांची ती यु नो सरकारच सगळं त्यांचं PCB पण चालवत आहे. बेस्ट इज टू जस्ट थ्रो देम आउट ऑफ वर्ल्ड कप अँड टोटली बॉयकॉट देम, जसं साऊथ आफ्रिका वॉज बॉयकॉट, आपण ऑल द नेशन्स हॅड बॉयकॉटेड साऊथ आफ्रिका, सिमिलरली. प्रशांत, या मुद्द्यावर मला सुनंदन लेले यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तेव्हा काही क्षणासाठी तुम्ही किरण अधिकारींशी बोलणं थांबवा, आपण सुनंदन लेलेंना प्रश्न विचारू. लेले साहेब, मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल, दक्षिण आफ्रिकेला ज्या पद्धतीनं वर्णद्वेषाच्या नावाखाली, आरोपाखाली सर्व जगानं एक धडा शिकवला, तसा पाकिस्तानला दहशतवादाच्या नावाखाली शिकवण्याची गरज आहे. तो असा धडा असेल की ज्याची शिकवण त्यांना त्यांच्या वर्तनात बदल करायला भाग पाडेल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे. प्रसाद, याच्यातला महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेऊया. वर्णद्वेष हा उघड होता आणि ती जुलमी राजवट ही उघड होती, म्हणून जागतिक समुदायाला त्यांच्याविरुद्ध हा निर्णय घेताना कुठलीच अडचण आलेली नाही आहे. दहशतवाद आणि पाकिस्तान यांचं जर का तुम्ही नातं पाहिलं तर ते सातत्याने तो मी नव्हेचा नाट्यप्रवेश खेळत आहेत. त्यामुळे ते जोपर्यंत धडधडीत प्रूव्ह होत नाही आणि त्यांना आपण ठोकून काढत नाही तोपर्यंत या गोष्टी प्रश्न धसास लागणार नाही. म्हणून मी म्हणतो की ह्याला क्रिकेटच्या रूपाने उत्तर देण्यापेक्षा आपण जे आपले हेमंत वसू आपल्या बरोबर आहेत, हेमंत वसूंचं वारंवार असं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या ही गोष्टी करून काही उपयोग होणार नाही, त्यांच्याशी खेळायचं तर ते कशासाठी खेळायचं? म्हणजे त्यांच्याशी खेळून होणार काय आहे? तसंही आपण त्यांना हरवणारच आहोत.
नाही नाही, खेळण्याचा परिणाम काही होणार नाही आहे हे मी तुम्हाला मगाशीच म्हणलं आणि तुमच्या मताशी पण मी सहमत आहे, कारण खेळण्याने फार मोठ्या काही राजकीय घडामोडी घडतील का तसं अजिबातच नाही. फक्त याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, जसं हेमंत वसू म्हणाले की याच्यामध्ये दोन्ही देशांचं प्रेम हे क्रिकेटविषयीचं प्रेम उतू जातं. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट जी आपण सगळ्यांनी एकदिलाने कबूल केली पाहिजे की आपल्या भावना गुंतलेल्या असतात. इंडिया पाकिस्तान मॅच ही आपल्याला वर्ल्ड कपची फायनल वाटते. सचिन तेंडुलकर 2003 वर्ल्ड कपच्या वेळेला म्हणला होता, सगळेजण म्हणायचे की बाबा नो ती मॅच जिंक मग फायनलचं काही होऊ देत, ही परिस्थिती झालेली होती. अगदी बरोबर, फार बरं झालं सुनंदन लेले आपण या मुद्द्यावर आलात. मला या निमित्तानेच खरं तर शरद कदरेकरांना आता एक प्रश्न विचारायचा आहे. कदरेकर साहेब, आपण म्हटला खेळ त्याच्या जागी खेळ खेळला पाहिजे आणि क्रीडा विश्वात राजकारण येता कामा नये, पण आता मला एक प्रश्न आहे तो असा आहे की आज पुलवामाच्या निमित्तानं ज्या भावना आहेत त्या 16 जूनपर्यंत तशाच राहतील का, आणि 16 जूनला आपण पुलवामाच्या निमित्तानं घेतलेला निर्णय अंमलबजावणी करायची वेळ आली, आपण विश्वचषकात पाकिस्तान विरोधात खेळायचं नाही असं ठरवलं, तर त्यावेळेला जे समाजमन असेल ते कशा पद्धतीनं रिॲक्ट करेल? यावत मी एक गोष्ट स्पष्ट करू शकतो, स्पष्ट करू इच्छितो, ती म्हणजे पाकिस्तानला हद्दपार करणं किंवा नाही हे BCCIच्या हातात नाही. शेवटी ICC ही आंतरराष्ट्रीय संघटनेची हे आहे, ते जो निर्णय घेईल तो भारतीय क्रिकेटला मान्य करावा लागेल BCCIला. आता त्यांनी सांगितलं पाकिस्तान खेळा तर भारताला खेळावं लागेल, आर्थिक दंडही होऊ शकतो, ते नियमांनी स्पष्ट नाही आहेत, पण गुण मात्र निश्चित गमवावा लागतील. आता उदाहरण सांगतो, 1996 जेव्हा वर्ल्ड कप झाला भारतात, श्रीलंकेत आणि पाकिस्तानात, तेव्हा काही राष्ट्रांनी काही देशांनी म्हणजे वेस्ट इंडिज असेल ऑस्ट्रेलिया असेल. नाही, पण माझा प्रश्न हा भारतीय समाज मनाचा होता. June 16, 2019 या दिवशी आत्ताच्या इतकीच तीव्र भावना टिकलेली असेल का? नाही बघ, आता वर्ल्ड कप हा 98 दिवसाला, आत्ता हे जे वातावरण आहे तापलेलं आहे. अगदी मान्य आहे पुलवामाची जी पाकिस्तानी कृती केली ती निंदनीय आहे, त्यांचा सर्वत्र निषेध होता आणि ते योग्यच आहे, पण क्रिकेट हा इतका पॉप्युलर गेम आहे, आत्ता जरी लोकं म्हणत असेल तरी जसा वर्ल्ड कप जवळ येईल तशी जी मानसिकता बदलू शकते. आणि तुम्हाला आत्ता सांगतो, भारत पाकिस्तान जरी मॅच इंग्लंडमध्ये असली तरी त्याचं बुकिंग इतकं फुल असं 1 वर्षा अगोदर. अगदी, आपण आपल्याबरोबर या निमित्तानं किरण अधिकारी आहेत, तेव्हा शरद कदरेकर माफ करा मी तुम्हाला मध्येच तोडलं, पण प्रशांत अंकुशराव हाच प्रश्न मला आता किरण अधिकारींकडून या बाबतीतलं उत्तर हवं आहे. खरं तर या प्रश्नाचं तुम्ही त्यांना आवर्जून विचारा की आज जे कट्टरपणे म्हणतायत पाकिस्तानशी खेळू नका, ते 16 जून 2019 थांबायला तयार आहेत का? नक्कीच हा प्रश्न विचारूया की आत्ता आपण जे म्हणतोय की आपण आता क्रिकेट खेळू नका पाकिस्तानसोबत, मात्र तर 16 जूनपर्यंत ह्याहीच भावना राहणार आहे का? तोपर्यंत भावना बदलू शकेल, आपण काहीतरी ॲक्शन घेऊ मिलिटरी, तर ते थोडंसं माइल्ड होतील सगळे. आणि आपण ते बॅनचं बोलतोय, ते बॅन करायचं BCCIला बॅन करता नाही येणार, ते ICC आता ICCची बोलताना 27 फेब्रुवारीला जी मिटिंग आहे तिथे आपल्याला बाकीच्या क्रिकेट बोर्डनं परसुएड करायला लागेल की असं असं आहे तर तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा म्हणून. तिकडे जे वोटिंग होऊन जे काय फायनल डिसिजन होईल ते ICCI घेईल, पण ICCI आता इतक्यात काही करू शकत नाही, कारण आता एवढे त्यांच्यात पैसे गुंतलेले आहेत ऑलरेडी, त्यांनी एवढ्या सगळ्या अरेंजमेंट केल्या आहेत, पण ते फायनान्शियल नुकसान सगळ्या देशांचं होईल आणि ICCI पण होईल. अगदी धन्यवाद प्रशांत त्यांच्या या उत्तराच्यासाठी. आपण आपल्या मान्यवरांकडे परत येतोय, अर्थात तुमच्या सोबत असलेले मान्यवर असेच राहू देत, मात्र आता एक प्रश्न आहे तो सुनंदन लेलेंसाठी, आणि तो प्रश्न महत्त्वाचा यासाठी आहे कारण जी बाजू क्रिकेटची आजवर आपण समोर पाहतो त्याच्या मागेसुद्धा एक क्रिकेट चाललेलं असतं आणि ते आहे सट्टेबाजांचं क्रिकेट. सुनंदन लेले, हा विषय कदाचित तुम्ही नाकारणार नाही, पण वस्तुस्थिती आहे की जर फायनल असेल आणि ती भारत पाकिस्तानची असेल तर 20,000 कोटी रुपयांइतका सट्टा लावला जातो. जर भारत पाकिस्तान खेळणार नसतील तर सट्टेबाजांची येणारी रिॲक्शन काय असेल आणि त्या रिॲक्शनलाही तोंड देणं शक्य होईल का? गमतीदार प्रश्न आहे प्रसाद तुमचा, कारण हा सट्टा अतिप्रचंड होतोय, नाकारून चालणार नाही. आणि तो अतिप्रचंड का होतो तर भारत पाकिस्तान आणि जगातले एवढे सट्टेबाज त्याच्यावरती बेटिंग करतात,
हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे याच्यामध्ये ग्राउंडवरती 11-22 खेळतात आणि सट्टेबाजांच्या रूपाने मैदानाबाहेर लाखो करोडो लोक सट्टेबाज सट्टा लावत असतात. त्यामुळे त्यांची अवस्था मात्र भयानक होईल, कारण त्यांच्यासाठी हा वर्ल्ड कप म्हणजे मोठी पर्वणी असते. अगदी खरं आहे. आणि आता मग शरद कदरेकर, या सर्व गोष्टींचा धांदोळा लक्षात घेता एक प्रश्न असा उपस्थित होतो की क्रिकेटमध्ये असं इतकं काय गुंतलं आहे की राजकारण्यांना प्रत्यक्षात दहशतवाद विरोधी कारवाई करण्यात येणाऱ्या अपयशाला झाकण्यासाठी हा खेळ नेहमी उपयोगी पडत आला आहे. कारण भारतात क्रिकेट हे पॉप्युलर आहेच. अगदी म्हणजे AFSचे तल्लार खान जेव्हा क्रिकेट कॉमेडी सिंगल हँडेडली, तिथपासून जे क्रिकेटच्या लोकप्रियतेत मीडियाचा मोठा वाटा आहे. मग ते रेडिओ समालोचन असेल, टी व्हीची कॉमेंट्री असेल, वर्तमानपत्र असेल, मासिकं असतील, मीडियाचा मोठा संबंध आहे. आणि भारतातला समाज मन, आता जरी आपण इतर खेळात प्रगती करत असलो, म्हणजे ऑलिम्पिकमध्ये आपले इतर खेळाडू मेडल आणत आहेत, बॅडमिंटन आहे, नेमबाज आहेत, पण तरी पण क्रिकेटचं स्थान हे अबाधित आहे. कारण गेली 70 वर्षांची परंपरा, 80 वर्ष भारत क्रिकेट खेळत आहे. 40 वर्षांत आपण इंग्लंडमध्ये विजय मिळवला. त्या विजयाचं एवढं हे होतं की मी शाळेत होतो तेव्हा म्हणजे लोकांनी रस्त्याला उचलून त्याचे पेढे वाटले. इंदिरा गांधींनी विमान भारतीय संघाला घेऊन मुंबईला नव्हतं ते वळवलं आणि त्या स्वागतासाठी दिल्लीला हजर राहिला. त्यांनी त्या संघात स्वागत केला. ज्या 83 साली जेव्हा कपिल देवच्या संघाने वर्ल्ड कप पहिल्यांदा जिंकला तेव्हाही प्रथम भारतीय संघ दिल्लीला गेला, भारताच्या पंतप्रधान त्यांना स्वागत केलं. तर क्रिकेटची लोकप्रियता ही राजकारणानं हवीच असते. इवन जेव्हा 2011 साली वर्ल्ड कप खेळला गेला, भारत पाकिस्तान सेमीफायनल मोहाली झाली, तेव्हा पंतप्रधान दोन्ही देशांचे, भारताचे अस वेळ आज पाकिस्तानचे, ते मोहाली सामना बघायला आले. म्हणजे राजकारणांसुद्धा क्रिकेटमधून जे प्रसिद्धी मिळते, मायलेज मिळतं, ते हवंच असतं. हवं असतं. आणि आपल्या चुकांवर पांघरून घालायला, क्रिकेटसारख्या खेळातसुद्धा कधीकधी हस्तक्षेप करून खेळाचा बळी द्यायला ती लोकं मागेपुढे पाहत नाहीत. आपण सर्व मान्यवरांचे या निमित्तानं आभार मानतोय. मात्र जाता जाता आपण पोलवर नजर टाकणार आहोत. Z24 तासच्या ZEE24TAS.com या वेबसाईटवर आपण प्रश्न विचारला होता की क्रिकेट विश्वचषकातही पाकिस्तानसोबतच्या सामन्यांवर बंदी घालावी का. 90% लोक होय म्हणतायत, 10% लोक नाही म्हणतायत. 10%ना बंदी घालू नये असं वाटतं, तर 90% लोकांना वाटतं होय, ही बंदी घातली गेली पाहिजे. अर्थात या चर्चेत जो एक महत्त्वाचा मुद्दा आला तोही अधोरेखित करायला हवा की ही भावना आज आहे. प्रत्यक्षात ज्या वेळेला क्रिकेट खेळण्याची वेळ येईल त्यावेळेला समाजमन काय असेल ते पाहणं रोचक ठरेल. तेव्हा आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. जाता जाता क्रिकेट आणि राजकारण हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संवेदनशील विषय बनलाय. खेळ, राजकारण आणि परराष्ट्र धोरण या तिन्ही विषयांची सांगड घालावी का, याचा फार गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. खेळाचं अर्थकारण, जाहिरातींची कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल, हे सगळे पैलूही या विषयाला आहेतच. भारतीय संघाचं सध्या वर्चस्व आहे, त्यामुळे भारतानं पाकवर बंदी घातली तर त्याचा फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. अर्थात ICCला भारताची भूमिका पटवून देण्याचं आव्हान BCCIला पेलावं लागणार आहे. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा Z24 तास. रहा एक पाऊल पुढे.